आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? जागा वाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा, उद्धव ठाकरेंचं सरकारवर शरसंधान। राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे, असे असताना सगळे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत, मात्र शेतकरी आणि दुष्काळासाठी काम करत आहेत। जागा वाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरातील सभेत दिला आहे। यावेळी त्यांनी दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीक विमानसह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार फटकारे ओढले। जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत असतात तिथे राष्ट्रीय पक्षाला धूळ चारली आहे, असे सांगत त्यांनी भाजपला पुन्हा एकदा इशारा दिला आहे। यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की शेतकरी संकटात आहे, असे असताना त्यांना योग्य भाव मिळत नाही, कर्जमाफी देखील व्यवस्थित झालेली नाही, पीक विम्यामध्येही मोठा घोटाळा झाला आहे, यावरून कांदा प्रश्न कशी सोडवताय, पीक विमा कधी देताय ते सांगा, कर्जमाफ केलेला शेतकरी दाखवा, असा खडा सवाल करत या गोष्टी पहिल्यांदा पूर्ण करा, नंतर बाकीचं बघू असं म्हटलं। मला सत्ता नसली तरी चालेल, मात्र इथला शेतकरी सुखी राहायला हवा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले। जानेवारी पासून मी स्वतः दुष्काळग्रस्त भागात फिरणार आहे, असे ते म्हणाले। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।